आता बातमी आहे सोन्या चांदीच्या दराची। मंगळवारनंतर बुधवारीही एकाच दिवसात सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण झाली आहे। सोन्याच्या आणि चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली आहे। सोने 51,300 रुपयावरून 50,300 तर चांदी 62,000 रुपयांवरून 61,000 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे। तर पितृपक्षामध्ये भाववाढ झाल्या सोने चांदीच्या भावात मात्र अधिक मासात घसरण होत असल्याचं उलट चित्र निर्माण झालंय। गेल्या 2 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे, भिवंडीतल्या इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढलेली आहे आणि ती 41 इतकी झाली आहे। या दुर्घटनेमध्ये 25 जण जखमी झालेत, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे। तर काल दिवसभरात या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि 75 तास उलटून गेले तरीही इमारतीचा ढिगारा बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे। एनडीआरएफच्या बचाव पथकाकडून हे काम सुरू आहे। सोमवारी पहाटे भिवंडीतील जिलानी नावाची ही इमारत कोसळली होती आणि आजही या इमारतीचं बचाव कार्य सुरू आहे। या ठिकाणी ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवर स्टील घेऊन जाणाऱ्या ट्रकनं एका कारला मागून जोरात धडक दिल्यानंतर विचित्र अपघात घडलाय। या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बीड बायपास रोडवर MIT कॉलेजजवळ ट्रकचा ब्रेक निकामी झाला आणि ट्रकनं कारला धडक दिली, त्यानंतर समोर असलेल्या कार एकमेकांना धडकल्या। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात 1329 कोरोनाग्रस्तांची भर पडलेली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 31,772 इतकी झाली आहे। तर काल दिवसभरात 186 जणांना इथं डिस्चार्ज देण्यात आलाय आणि आजपर्यंत 24,692 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत। तर आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 1890 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि सध्या 6,190 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये 24 तासात 51 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर 1291 नव्या रुग्णांची भर पडली आहे। जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा 67,671 वर पोहोचलाय, तर सध्या 13,554 रुग्णांवर इथं उपचार सुरू आहे आणि नागपूर जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 2,205 इतकी झाली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 4 रुग्णांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर 446 नवे रुग्ण सापडले। जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णांचा आकडा 45,429 वर गेलाय, तर आतापर्यंत 1129 लोकांचा इथं मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवलीमध्ये काल दिवसभरात कोरोनाचे 463 नवे रुग्ण सापडले, तर 544 जणांना डिस्चार्ज मिळालाय। आतापर्यंत पालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे 785 बळी गेले, तर 4773 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत।